महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला आता निश्चित झाला असून आता केवळ घोषणा होणं बाकी असल्याचं समजत आहे. ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं आपले उमेदवार घोषितच केलेले आहेत. सूत्रांकडनं मिळालेल्या माहितीनुसार ठाकरे गट 23 जागांवर निवडणूक लढवणार आहे, तर काँग्रेस 16 आणि पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 6 जागांवर आपले उमेदवार उभे करायचे. प्रकाश आंबेडकर जर सोबत लढले तर त्यांना 4 जागा दिल्या जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. पण जर ते सोबत आले नाहीत तर या जागा काँग्रेसच्या वाट्याला जातील अशी देखील चर्चा आहे. आम्ही 4 जागांचा प्रस्ताव त्यांच्याकडे दिला. उद्या आम्ही पवारसाहेबांबरोबर बसतो आहोत. काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले तिकडे येत आहेत. आम्ही सगळे असू, आम्ही त्याच्यावर पुन्हा एकदा चर्चा करू. कोणताही प्रस्ताव अंतिम नसतो, राजकारणात प्रस्तावावरती चर्चा होत असते.